नमस्कार, मी अंजली गावडे, माझ्या यूट्यूब चॅनल वर स्वागत करते तुमचे। मी आज बनवणार आहे साबुदाणा वडा। चला तर आपण साहित्य पाहूया कोणकोणतं लागतं ते। हे बघा, हे मी साबुदाणा ना जरा धुवून स्वच्छ रात्री मी अर्धा तास मी पाण्यामध्ये ठेवला होता आणि नंतर मी ना हे पाणी आहे ना ते पूर्ण गाळून फक्त साबुदाणा थोडस पाणी ह्यामध्ये ठेवलेलं होतं आणि आता बघा हे सकाळी कसे साबुदाणे फुगून मस्त आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि असं म्हणजे चिपचिपपणा अजिबात नाही आहे साबुदाण्यामध्ये, बघा तुम्ही चिकटपणा अजिबात नाही आहे, पाहू शकता तुम्ही। आणि त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे, हे बघा दोन बटाटा मी उकडून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं, शेंगदाणा भाजला आणि ते मिक्सरला लावून असे कूट करून घेतलेलं आहे। हे आहे लिंबू थोडंसं पिळण्यासाठी, हे मी कोथिंबीर घेतलेली आहे, चार मिरच्या घेतलेल्या आहे बारीक कापून, थोडंसं आलं घेतलेलं आहे किसून, आणि हे मी घेतलेलं आहे मीठ चवीनुसार, आणि थोडीशी साखर घेतलेली आहे। आता मी काय करणार, हे साबुदाणे आहेत ना त्या साबुदाण्यामध्ये मी हे बटाटा आणि हे शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर मी हे सगळं घालून घेणार आहे यामध्ये। मीठ पण घालून घेणार आहे सगळं। आता मी हाताने एकजीव करून घेणार आहे, थोडस लिंबू पिऊन घेणार मी लगेच लिंबाचा रस। थोडासा घेतला मी, जास्त घेणार नाही, आंबट होईल। आणि मी आता काय करणार आहे की हे मी सगळं असं एकजीव करून घेणार आहे। हे सगळं असं एकजीव केल्यानंतर त्याचे आपले वडे चांगले होतील। आता बघा मी हे संपूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे। मग आता मी काय करणार आहे, आता हे वडे असे हाताने जरा हाताला तेल लावणार आहे मी, आणि मी हाताने असे वडे कापून घेते। हे बघा, हे मी असे वडे बनवून घेणार आहे। आणि तुम्ही तेलामध्ये पण वडे तळू शकता किंवा तुपामध्ये पण, पण मी तेलामध्ये तळून घेणार आहे वडे। हे बघा, मी वडे असे बनवून घेतलेले। आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये, आणि ह्याच्यासाठी ना फक्त उपवास असेल ना तर फक्त हे बघा मी खोबरं असं काढून घेतलेलं आहे, किसत बसली नाही मी, आणि हे एवढी कोथिंबीर घालणार आहे, एवढं खोबरं घालणार आहे, चिमूटभर मीठ आणि चिमूटभर साखर आणि एक फक्त मिरची, ही उपवासाला पण चालते चटणी, आणि ही एवढी लावून घेणार मी अशी मिक्सरला। ही बघा मिक्सरला मी चटणी लावून घेतलेली आहे आपल्या वड्यांबरोबर खायला। बघूया आपण तेल गरम झालं का।
तेल गरम झालेला आहे, आता वडे मी सोडते आहे तेलामध्ये। आपण मध्यम गॅसवर तळून घ्यायचे वडे। हे बघा वडे आपण पलटून घेऊया। आता आपण चेक करू अजून व्हायचे आहेत वडे आपले। आपण मंद आता मंद गॅस केलाय मी, सुरुवातीला मी मीडियम गॅस वर ठेवलेलं। लगेच काढले तर आतून कच्चे राहण्याचा संभव असतो म्हणून मंद गॅस वर थोडा वेळ तळून घ्यायचे वडे। पाहू शकता तुम्ही किती मस्त झालेले आहेत वडे आपले। की संकष्टीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना। आपले वडे रेडी आहेत, आता दुसरे मी घालून घेते तेलात। हे बघा हे मी आता काढून घेते। आता मी हे शिल्लक राहिलेले पण घालून घेते। आता हे पण मी पलटून घेते। हे बघा हे पण मी लालसर होईपर्यंत तळून घेते। आता हे ना साबुदाणे वडे तयार आहेत। हे बघा पाहू शकता तुम्ही मस्त झालेले आहेत, कुरकुरीत क्रिस्पी। हे बघा हे बघा डिश तयार आहे। हे बघा साबुदाणे आपले रेडी आहेत वडे। किती छान झाले आहेत साबुदाणे वडे आणि क्रिस्पी झालेले आहेत पाहू शकता तुम्ही। मी तुम्हाला दाखवते हे बघा किती सुंदर झालेले आहेत। कशी वाटली डिश आजची साबुदाणा वड्याची उपवासाची डिश? तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।